सरस्वती। बहिणाबाईची गाणी म्हणजे खानदेशी वऱ्हाडी बोलीतले एक अलौकिक महाकाव्यच आहे। स्वतः निरक्षर असूनही मोठमोठ्या विचारवंत पंडितांना देखील चिंतन करायला लावणारी बहिणाबाईची कविता देखणी आहे आणि सरसही आहे, किंवा सरस आहे म्हणूनच देखणी आहे। बहिणाबाई संसारी आयुष्य जगली ती अगदी मनस्वीपणानं, आयुष्यात येणाऱ्या सर्व बऱ्या वाईट प्रसंगांना ती धीटपणानं सामोरी गेली। वाईटाबद्दल कधी कडवटपणा किंवा आक्रस्ताळेपणा केला नाही, मृदू आणि क्षमाशील राहून सुखातलं सुख ती वाढवत गेली आणि आपल्याला लाभलेल्या असामान्य प्रतिभेमुळं आपल्या अनुभवांच्या सार सर्वस्वालाच तिनं शब्दरूप दिलं। रसिकांनी तिच्या या साध्या सुध्या वाटणाऱ्या गाण्यांना सतत आणि भरपूर दाद दिली। अगदी शाळकरी अवस्थेपासूनच तिला गाणी सहज सुचायची। तिच्या घरातील मंडळींना आणि मैत्रिणींना याचं फार आश्चर्य वाटायचं। त्या तिला विचारायच्याही, बहिणी अगं तुला धड लिहिता वाचताही येत नाही पण गाणी मात्र भराभर सुचतात तुला, कसं गं होतं हे, कोण शिकवतं तुला? त्यावर बहिणाबाई म्हणे, माझी माय सरस्वती माने शिकवते बोली लेक बहिणाच्या म्हणे।